हॅलो, गुड मॉर्निंग. आज जी जॉमेट्रीला सुरुवात करणार आहे मी. ठीक आहे, जॉमेट्री मधला फर्स्ट लेसन म्हणजेच सिमिलॅरिटी ह्या लेसनला मी सुरुवात करत आहे. ह्या लेसनमध्ये तुम्ही आत्तापर्यंत हा कशाशी रिलेटेड आहे तर ट्रायंगल्स. ठीक आहे, टू ट्रायंगल्स आपल्याला काय दाखवायचे, सिमिलर दाखवायचे आहेत. हां, तर आपण ह्यामध्ये आत्तापर्यंत ह्याच्याशी रिलेटेड काय, अशा ह्या लेसनशी रिलेटेड काही गोष्टी काही बघितल्या आहेत. तर आपण हे बघितलं की दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला दाखवते की जर मी हे दोन ट्रायंगल घेतले हा एक ट्रायंगल आहे. ठीक आहे, ह्या ट्रायंगलचा सपोज सेकंड ट्रायंगल आहे, ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल पी क्यू आर. ह्या दोन ट्रायंगल्स जे आहेत त्यांना आपण कॉन्ग्रुएंट कधी म्हणायचो, तर ज्यावेळी त्या दोन्ही ट्रायंगलचे ऑल साइड्स किंवा आणि ऑल ट्रायंगल्स जेव्हा इक्वल्स असतात तेव्हा त्यांना आपण म्हणणार आहे की ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पी क्यू आर, कारण ते दोन ट्रायंगल एक्झॅक्ट सेम आहेत. ठीक आहे, म्हणजे एक ट्रायंगल मी घेतला त्याच्यावर जेव्हा मी दुसरा ट्रायंगल ठेवेन तर ते एकदम एक्झॅक्ट असणार आहे. ठीक आहे, सो तेव्हा आपण म्हणणार आहे त्याला कॉन्ग्रुएंट. तर त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट आपण बघितल्या होत्या लास्ट इयरपर्यंत, साईड 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 टेस्ट, साईड अँगल साईड टेस्ट किंवा साईड अँगल साईड अँगल साईड अँगल 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 टेस्ट, हायपोटेन्यूस साईड टेस्ट. दीज आर डिफरंट साईड्स आपण काय केल्या होत्या, पाहिल्या होत्या की ह्या टेस्टनी ते ट्रायंगल्स काय दाखवले होते आपण, कॉन्ग्रुएंट आहेत की नाही ते आपण आपण प्रूफ केलं होतं. ठीक आहे, पण आता नवीन टर्म आहे सिमिलॅरिटी. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कॉन्ग्रुएन्सी अँड सिमिलॅरिटी, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. जसं तुम्हाला इथे दिसत असेल की हे ए बी सी आणि पी क्यू आर हे जे दोन ट्रायंगल आहे ते तुम्हाला एक्झॅक्ट सेम दिसत आहेत. ठीक आहे, सपोज मी आता सर्कल ड्रॉ करते. ठीक आहे, आता बघा हा सर्कल आहे आणि आतला एक सर्कल आहे. ठीक आहे, पण तुम्हाला हा आतला सर्कल पण दिसतो आणि बाहेरचा सर्कल पण दिसतो, पण दोन्ही शेप सर्कलच आहेत. ठीक आहे, सो तेव्हा आपण म्हणू शकतो की दे आर सिमिलर. आता समजा मी सांगितलं तुम्हाला मी हा एक सर्कल ड्रॉ केला, अगेन सेमच सर्कल मी ड्रॉ केलं. बघा एकच मिनटं तुम्हाला परत दाखवते. सर्कल ड्रॉ केला मी, एक्झॅक्ट बघा तुमच्या लक्षात येत असेल त्याच्यावर मी जेव्हा तंतोतंत एक्झॅक्ट मी त्याला काय करते, मॅच करते, तेव्हा मी त्याला म्हणणार आहे की तो काय, ते दोन सर्कल कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो. सेम इन टर्म्स ऑफ ट्रायंगल मी तुम्हाला दाखवते. आता समजा मी हा एक ट्रायंगल इथे ड्रॉ केला आहे, त्यावर परत दुसरा एक ट्रायंगल मी आणते. बघा एक्झॅक्ट मॅच झालं, झालं की नाही दिसते तुम्हाला. जेव्हा हा ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगलवर म्हणजे हा आधीचा दिसतोय तो जो साईडला दिसतोय तुम्हाला लेफ्ट साईडला, तो आधीचा ट्रायंगल हा दुसरा ट्रायंगल मी त्याच्यावर काय करते, प्लेस करते, तर काय वाटते तुम्हाला की ते दोन ट्रायंगल एकदम मॅच आहे. आता मी जेव्हा साईडला काढते तेव्हा तुम्हाला खालचा ट्रायंगल दिसतो, पण जेव्हा मी हा वरचा ट्रायंगल त्याच्यावर जेव्हा प्लेस करत आहे तेव्हा तुम्हाला खालचा ट्रायंगल दिसतोय का, नाही. म्हणजेच जेव्हा मी हा वरचा ट्रायंगल त्याच्यावर प्लेस केला तर ते काय झाला, खालचा ट्रायंगल पूर्णपणे झाकला गेला. म्हणजेच काय, ते दोन ट्रायंगल काय आहेत, एक्झॅक्ट सेम आहेत, तेव्हा आपण त्याला म्हणणार आहे कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, आता मी त्याच ट्रायंगल मध्ये एक दुसरा ट्रायंगल ड्रॉ करते. आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा हे जे अँगल्स आहेत दीज अँगल्स आर सेम, पण त्याच्या साईड सेम दिसत आहेत का, नाहीत.
ठीक आहे, पण त्याच्या साईड सेम नाहीत. कॉन्ग्रुएंटच्या केसमध्ये काय होतं, कॉन्ग्रुएन्सीच्या की ऑल साईड्स आर ऑल्सो इक्वल अँड ऑल अँगल्स ऑल्सो इक्वल, ठीक आहे. पण इथे तसं दिसत नाही, इथे फक्त अँगल्स सेम दिसत आहेत पण साईड सेम दिसत नाहीत. पण समजा मी असं कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ पी क्यू आर ट्रायंगल आहे आणि हा आतला आहे एक्स वाय झेड. ही पी क्यू जी लेंथ साईड आहे त्याचं मेजरमेंट आहे 2, 4, एक्स वायचं 2. हे क्यू आर आहे, हे समजा आहे 6, तर हे वाय झेड आहे 3. पी आर आहे अगेन 4, हे 2. तर आता ह्याचे रेशिओ आपल्याला फाइंड आउट करायचे. रेशिओज म्हणजे काय, तर पी क्यू अपॉन एक्स वाय. पी क्यू इज 4, एक्स वाय इज 2. 2 1 2, 2 2 4, 2 अपॉन 1, ठीक आहे. नंतर क्यू आर अपॉन वाय झेड, क्यू आर इज 6, वाय झेड इज 3. 3 1 3, 3 2 6, सो 2 अपॉन 1. थर्ड साईड इज पी आर अपॉन एक्स झेड, 4 बाय 2, 2 1 2, 2 2 4, सो इट इज 2 अपॉन 1. आता तुम्ही चेक केलं, तुमच्या लक्षात येईल की रेशिओज काय झाले, इक्वल आहेत. म्हणजे जेव्हा करस्पॉन्डिंग रेशिओज, साईडचे करस्पॉन्डिंग रेशिओज जेव्हा इक्वल येतात आणि ऑल अँगल्स मात्र इक्वल असतात, त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार आहे की दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर. लक्षात आलं, टेस्ट सेम आहेत, फक्त कॉन्ग्रुएन्सीमध्ये आपण काय बघितलं होतं की ते दोन ट्रायंगलच्या साईड एक्झॅक्ट, म्हणजे त्याची मेजरमेंट जी लेंथचं होतं ते एक्झॅक्ट सेम होतं, ठीक आहे. पण इथे काय आहे, तर करस्पॉन्डिंग साईडचे रेशिओज आर सेम, नॉट द लेंथ ऑफ द एक्झॅक्ट, म्हणजे मेजरमेंट जे लेंथ आहे ते सेम नसणार आहे, तर त्यांच्या साईडचं जे रेशिओज आहेत ते रेशिओज सेम असणार आहेत. लक्षात आले तुम्हाला बेसिक बेसिक डिफरन्स बिटवीन सिमिलॅरिटी अँड कॉन्ग्रुएन्सी, ठीक आहे. आता ह्यामध्ये आपला फर्स्ट जो टॉपिक आहे त्यामध्ये आपल्याला बघायचे रेशिओज ऑफ एरियाज ऑफ गिवन ट्रायंगल्स, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल. तर एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, जे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगल आपण कसा कॅल्क्युलेट करतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट, ठीक आहे. तर आता आपल्याला दोन ट्रायंगल्स घ्यायचे आहेत आणि त्याचे रेशिओज, त्यांच्या एरियांचे रेशिओज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. हे आता आपल्याला नेक्स्ट आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. आता इथे बघा, तुम्हाला दिसेल एरियाज, रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. लेट अस फाइंड द रेशिओज ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रायंगल. आता ह्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर आपल्याला हे बघायचं आहे की हे दोन ट्रायंगल दिले, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर, ठीक आहे. आपण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, तर हाफ इंटू बेस इंटू हाईट, दिस इज अवर फॉर्म्युला. सेम आपण काय केलं, त्याचे रेशिओज फाइंड आउट करायचे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ. आता हे बघा, हा जो ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, दिस फिगर, यामध्ये बी सी इज द बेस वेअर ए डी इज द हाईट. सो फॉर्म्युला काय आला, हाफ इंटू बेस इंटू हाईट, दॅट इज बी डी बी सी इंटू ए डी, ठीक आहे. सेम वे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू क्यू आर विच इज बेस अँड हाईट इज पी एस, ठीक आहे. सो दिस हाफ गेट कॅन्सल, सो वी विल गेट बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस. लक्षात आलं तुम्हाला, यामध्ये आता आपण काय केलं, त्यामध्ये आता आपल्याला काय मिळालं, बी सी काय आहे तर बेस, मग आपण म्हणू शकतो बी वन इंटू ए डी इज द हाईट, सो एच वन अपॉन
QR is the base of second triangle, so B2 into PS is the height, so H2. So आपल्याला काय मिळालं की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. लक्षात आले? म्हणजेच जेव्हा आपल्याला असं गिवन असतं की दोन ट्रायंगलचे काय काढायचे, तुम्हाला एरियाचे रेशिओज काढायचे, तर आपण काय करणार आहे, फक्त की B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. लक्षात आले? आता आपल्याला त्यातली फर्स्ट कंडिशन अशी बघायची आहे. फर्स्ट कंडिशन, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, जर त्या दोन्ही ट्रायंगलचे हाईट सेम असेल, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सी हियर ए बी सी अँड पी क्यू आर, इफ हाईट इज सेम, दॅट इज एच एच, इथे बघा तुम्हाला दिसत असेल एच एच, दोघांची हाईट सेम आहे, सो आपण एरिया कसं लिहितो, हाफ इंटू, आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की आपल्याला हाफ तर आपण त्यात लिहिणार नाही, कारण हाफ हाफ रेशिओ काय होतोय, जेव्हा रेशिओ काढतो तेव्हा तो आपण कॅन्सल करतो. सो आपल्याला काय लिहायचं असतं, बी वन इंटू एच वन अपॉन बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. सेम वे आता आपण इथं बेस लिहितोय, बी सी दिस इज बेस इंटू हाईट एच अपॉन क्यू आर बेस हाईट सेम एच. आता एच एच पण काय होणार, कॅन्सल, सो आपल्याला मिळणार बी सी अपॉन क्यू आर. म्हणजेच जेव्हा दोन ट्रायंगल्सचे हाईट सेम असते तेव्हा आपण काय म्हणणार आहे की त्यांच्या एरियाचे रेशिओ डिपेंड्स ऑन द बेस, ओनली बेस. सी हियर नाउ बी वन अपॉन बी टू कधी असणार आहे, व्हेन इक्वल हाईट्स, जेव्हा हाईट काय इक्वल. लक्षात आले तुम्हाला, म्हणजे ही फर्स्ट कंडिशन आहे, जेव्हा हाईट इक्वल असणार आहे तेव्हा त्यांच्या ट्रायंगलच्या एरियांचे रेशिओ त्याच्या बेसवर डिपेंड असणार आहेत, ठीक आहे. नाउ सेकंड कंडिशन काय आहे, सेकंड कंडिशन, इफ द बेस ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. आता इथे उलट आहे, फक्त मगाशी आपण हाईट सेम घेतली होती, तिथे बेस सेम आहेत. सी हियर ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए बी पी दिसतंय तुम्हाला, हा ट्रायंगल आहे, हा ए बी सी आहे अँड दिस इज ए बी पी किंवा ए पी बी म्हणू शकता तुम्ही. दिसते ग्रीनमध्ये जे दाखवलं आहे मी तुम्हाला तो ए पी बी ट्रायंगल आहे अँड येल्लोमध्ये जो आहे तो ए बी सी ट्रायंगल. सी हियर ह्या दोन्ही ट्रायंगलचं बेस सेम आहे, दॅट इज ए बी, पण हाईट डिफरंट आहे. ही एच वन आहे, ही एच वन आहे हाईट, दिसते सगळ्यांना, आणि ही काय आहे एच टू आहे, ठीक आहे. सो आता आपण लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी बी इज इक्वल टू ए बी ए बी विच इज सेम बेस अँड हाईट इज एच वन एच टू. सो ए बी ए बी सेम असल्यामुळे ते कॅन्सल होणार, सो त्याचे एरियाचे रेशो कशावर डिपेंड आहे, तर हाईटवर, सो एच वन अपॉन एच टू. सो आपल्याला अशी प्रॉपर्टी आता मिळणार आहे, द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ ए ट्रायंगल विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशियो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, ठीक आहे. जेव्हा बेस सेम असतात तेव्हा त्यांच्या एरियांचे रेशियो त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट, जेव्हा त्यांचे बेस सेम असतात तर ते हाईटवर डिपेंड असतात, जेव्हा हाईट सेम असते तेव्हा ते बेसवर डिपेंड असतात. ते खूप इम्पॉर्टंट आहे, वन मार्क क्वेश्चन तुम्हाला मोस्टली याच्यावर विचारला जातो, तुम्हाला त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, तुम्हाला हाईट काढायला सांगतात एखाद्या ट्रायंगलची, किंवा बेस काढायला सांगतात, किंवा एरिया एरियांचे रेशिओ फाइंड आउट करायला सांगतात, एनी टाईप ते क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात, ठीक आहे. तुमच्या लक्षात आले तर इथेपर्यंत आपण काय बघितलं की जे रेशिओज आहेत ट्रायंगल्सचे एरियाज रेशिओज ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईटवर कसे डिपेंड असतात आणि करस्पॉन्डिंग बेसेसवर कसे डिपेंड असतात हे आत्तापर्यंत आपण बघितलं आहे. तर यातले काही एक्झाम्पल्स आपण आता बघू, ॲक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल्स बघूयात आपण. आता या मध्ये बघा, फिगरमध्ये
फर्स्ट फिगर आएगी। ट्रायंगल ए बी सी अपॉन ट्रायंगल ए पी क्यू। आता ए बी सी कुठे आहे? ए बी सी जो हा मोठा ट्रायंगल दिसतो ठीक आहे, तर ए बी सी मध्ये बेस काय आहे? तर बी सी आहे ठीक आहे। हाईट काय आहे? तर ए आर आहे ठीक आहे। तेच ए पी क्यू, आता ए पी क्यू मी वेगळ्या कलरमध्ये दाखवते। ए पी क्यू आता ह्यामध्ये पी क्यू काय बेस आहे, हाईट तर सेमच आहे विच इज ए आर ठीक आहे। सो वी कॅन राईट हिअर ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू हाईट बेस बी सी इंटू हाईट विच इज ए आर ठीक आहे। नाव ट्रायंगल ए पी क्यू मध्ये पी क्यू इज द बेस वेअर हाईट इज द ए आर। सो ए आर कॅन्सल झाले, सो आपल्याला मिळाले बी सी अपॉन पी क्यू ठीक आहे। म्हणजेच हे जे एरियाचे रेशिओ आले ते कशावर डिपेंड आहेत? डिपेंड्स ऑन देअर करस्पॉन्डिंग रेशिओज ऑफ देअर बेसिस, बेसवर डिपेंड आहे, लक्षात आले। आता हे नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघू। एल एम एन एरिया ऑफ ट्रायंगल डी एम एन। नाउ सी हियर, ह्या ट्रायंगलमध्ये एम एन बेस आहे, तसंच डी एम एन या ट्रायंगलमध्ये सुद्धा एम एनच बेस आहे, पण हाईट इथे काय, ही एच वन आहे, ही एच टू आहे, सो हाईटमध्ये काय चेंज आहे। सो वी कॅन राईट हिअर एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन, सो बेस इज एम एन इंटू हाईट इज एच वन लिहिते मी आता इथे। एच वन किंवा आपण एल पी सुद्धा म्हणू शकतो, एल पीच आहे पण त्याला मी नेमिंग केले एच वन। डी एम एन मध्ये एम एन इज द बेस, एच टू म्हणजेच डी क्यू इज द हाईट आहे, सो एम एन कॅन्सल होणार, म्हणजेच काय मिळणार? एल पी अपॉन डी क्यू, लक्षात आले। एल पी अपॉन डी क्यू म्हणजेच ह्या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचे रेशिओ कशावर डिपेंड आहेत? तर त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट्सवर, कारण बेस काय सेम आहे। लक्षात आले कशा पद्धतीने आपण सॉल्व करतोय? खूप इझी एक्झाम्पल्स आहेत, 1-2 मार्क्सला तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात ठीक आहे। आता आपल्याला बघायचे नेक्स्ट एक्झाम्पल, त्यामध्ये बघा काय दिले। बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5, बेस ऑफ अनादर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6, फाइंड द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल। तर आता आपण गिवन मध्ये काय लिहून घ्यायचं? व्हॉट इज गिवन? तर दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल ट्रायंगल ए बी सी मध्ये ठीक आहे। आपल्याला माहित नाही तर आपण लिहू शकतो बेस म्हणजे बी वन इज इक्वल टू 9 अँड एच वन इज इक्वल टू 5 ठीक आहे। सेकंड ट्रायंगल समजा तो पी क्यू आर आहे, त्यामध्ये आपण लिहू शकतो बी टू इज, बेस किती दिलं आहे 10 अँड हाईट इज म्हणजे एच टू 6। व्हॉट इज आस्क? फाइंड द रेशिओज ऑफ दिस ट्रायंगल। टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? तर रेशिओज, त्यांच्या एरियांचे रेशिओज। तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू कसं आपण लिहिणार आहे? तर बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू, लक्षात आले। आता आपल्याला फक्त काय करायचं? तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहे, तर आपण करूयात त्या। बी वन काय? 9, एच वन इज 5, बी टू इज 10, एच टू इज 6। 5 1 5, 5 2 10, 3 2 6, 3 3 9, सो इट इज 3 1 3, 2 2 4। सो वॉट इज अवर आन्सर? तर त्यांचे रेशिओज काय आले? रेशिओज ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल इज 3/4।
सो आपला आंसर असेल रेशियो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स इज इक्वल टू 3:4. लक्षात आले कशा पद्धतीने काढला आपण. सो दिस इज अवर फायनल आन्सर. लक्षात आले? ओके. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला बेस आणि हाईट देतात आणि त्याच्यावरून जर तुम्हाला अशा पद्धतीने रेशिओ काढायला सांगितले तर तुम्ही सेम असं B1 × H1 / B2 × H2 अशा पद्धतीने काय करू शकता, ते एक्झाम्पल सॉल्व करू शकता. लक्षात आले? आता आपण त्यातलंच नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. सी हियर इन दिस फिगर व्हॉट इज गिवन, की बी सी इज द परपेंडिक्युलर ऑन ए बी. सो दिस इज हाईट ऑफ द दिस ट्रायंगल ए बी सी अँड ए डी इज द परपेंडिक्युलर ऑन ए बी. सो विच इज हाईट, परपेंडिक्युलर म्हणजेच हाईट ना. आपण हाईट जेव्हा आपली मेजर करायची असते तेव्हा आपण असं परपेंडिक्युलर स्ट्रेट उभं राहतो आणि आपण हाईट मेजर करतो. तर परपेंडिक्युलर जे डिस्टन्स असतं त्यालाच आपण म्हणणार आहे हाईट. तर इथे आपलं हे सगळं गिवन इन्फॉर्मेशन आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. सी हियर, या ट्रायंगलमध्ये हा जो बेस तुम्हाला दिसतोय जो काय आहे, कॉमन आहे. बेस इज कॉमन म्हणजेच बेस जर कॉमन असेल तर त्यांचे एरियांचे रेशिओ कशावर डिपेंड असणार, डिपेंड्स ऑन देअर हाईट. लक्षात आले? सो बी सी किती दिले त्यांनी, 4, ए डी दिले 8. ठीक आहे. सो आपण इथे लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू, डायरेक्टली वी कॅन राईट H1 / H2, रीजन हॅविंग इक्वल बेस. बेस इज सेम, सो वी कॅन राईट द एरिया ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल आर डिपेंड्स ऑन देअर हाईट, दॅट इज H1 / H2, वेअर H1 is 4, H2 is 8. सो 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, सो इट इज 1/2. तर आपण काय काढलं आहे आन्सर, आपलं फायनल आन्सर काय मिळालं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू 1/2. लक्षात आले? हे रिझन लिहिणं खूप महत्त्वाचं आहे, हॅविंग इक्वल बेस. द ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस, देअरफॉर देअर रेशियो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल आर डिपेंड्स ऑन देअर हाईट. लक्षात आले? तर अशा पद्धतीने आपण फायनल आन्सर मिळवले, ज्याला आपण बॉक्स करूया. कळाले तुम्हाला इथंपर्यंत? म्हणजेच आपण आपल्यासाठी की एरिया ऑफ ट्रायंगल खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात आले, जे तुम्ही खूप आधीपासून शिकत आला आहात, त्यामुळेच तुम्हाला प्रत्येक फिगरचं एरिया माहीत असणं, त्याचं व्हॉल्यूम माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावर तुम्हाला काय बरेच एक्झाम्पल सॉल्व करावे लागणार आहेत. जॉमेट्रीमध्ये तर प्रत्येक वेळी तुम्हाला तुमच्या बेसिक नॉलेजचा क्षणोक्षणी उपयोग करून घ्यावा लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे बेसिक सगळे टेक्स्टबुक रीड करणं, मॅथ्सचे फॉर्म्युले लर्न करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात आले तुमच्या? ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण फर्स्ट एक्सरसाइज कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे सध्या मी सेशन्स घेत आहे, जे मी इथे तुम्हाला लिहून दाखवत आहे, त्याच्या PDF खाली तुम्हाला दिसतीलच. आपल्या व्हिडिओच्या खाली सगळ्या डिटेल्स तिथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही चेक करू शकता. तिथे PDF अवेलेबल आहेत.